नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अद्वितीय स्वातंत्र्य योद्धा अर्थात यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची गाथा आपण या पाठामधून समजून घेत आहोत. मागील तासिकेत आपण या पाठाच्या अर्ध्या भागाचे वाचन केले आहे. आजच्या तासिकेत आपण उर्वरित भागाचे वाचन करणार आहोत. मी त्या वाचनाकडे वळतो. यशवंतरावांचे इंग्रजी सैन्याच्या हालचालींवर पूर्ण लक्ष होते. प्रसंग तसा बाका होता, इंग्रजांच्या बाजूने देशातील सारे रजवाडे होते, आधुनिक सैन्य व तोफांची रेलचेल होती. तर यशवंतराव पूर्ण एकाकी स्वबळावर या परकीय साम्राज्यवाद्यांशी झुंज द्यायला एकटे उभे ठाकलेले होते. ते तयारीत होते. गरुड जसा भक्ष्यावर झडप घालायला घात लावूनच बसलेला असतो, तसे तेही इंग्रजांवर आघात करायला सज्ज होते. मॉन्सनची बलाढ्य फौज जयपूरहून निघाली होती. येताना त्याने होळकरांचा टोंक रामपुरा विभाग जिंकून घेतला. विवक्षित ठिकाणी त्याच्या व मरेच्या फौजेची गाठ पडणार होती. सर्व फौजा एकत्र येताच होळकरांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. पण ती योजना यशस्वी होऊ देतील ते यशवंतराव कसले? यशवंतरावांनी आधी मॉन्सनला तोंड दाखवले, किरकोळ चकमक केली आणि सरळ माघार घेतली. यशवंतराव घाबरून पळतो आहे असे वाटून मॉन्सन त्यांच्या पाठीशी लागला. मॉन्सनने मुकुंदरा घाटही ओलांडला. यशवंतराव सामोरे न येता त्याला पाठ दाखवत आपल्याच प्रदेशातच घुमत राहिले. मॉन्सन यामुळे उत्तेजित झाला. त्याला वाटले की यशवंतराव घाबरून पळत आहेत. मुकुंदऱ्यांपासून 50 मैलांवर असलेल्या हिंगलेशगडही त्याने जिंकून घेतला. होळकरांनी तेथे कसलाही प्रतिकार केला नाही. ज्या दिशेने यशवंतराव चालले होते नेमक्या त्याच दिशेला मरेचा तळ होता. त्यामुळे मरेला वाटले की यशवंतराव आपल्यावर तर चढाई करणार नाही ना. तो भीतीने पळतच सुटला. मॉन्सन जवळ आता फार तर 2 दिवस पुरेल एवढा शिधा उरला होता. मरे मागे हटल्याने तोही मिळायची मारामार झाली. आता युद्धाशिवाय वा मागे हटण्याशिवाय त्याच्या जवळ पर्याय उरला नाही. चंबळ ओलांडता येणे त्याला अशक्य प्राय होते. यशवंतरावही एव्हाना चंबळे जवळ येऊन पोहोचले होते. मॉन्सनने कॅप्टन ल्युकॉन या अधिकाऱ्याजवळ जड सामान देऊन परत वेगाने मुकुंदरा खिंडीकडे माघारी वळायचे ठरवले. खरे तर त्याला दुसरी दिशाही उरलेली नव्हती. मॉन्सन तेथून हलताच यशवंतरावांनी पूर्ण शक्तीनिशी ल्युकॉनच्या सैन्यावर हल्ला चढवला. हा हल्ला एवढा भीषण होता की ल्युकॉनचा एकही सैनिक व गुणगा वाचला नाही. सर्वांना कापून काढले होते. ल्युकॉनचे काय झाले हे समजले नाही, पण त्याचा मृत्यू बहुधा होळकरांच्या कैदेत झाला असावा असा अंदाज टॉम होमबर्ग सारखे पाश्चात्य इतिहासकार व्यक्त करतात. ल्युकॉन जवळील जड तोफा व अन्य सामग्री यशवंतरावांच्या हाती लागली. आता स्थिती बदलली. आता मॉन्सन पळत सुटला तर शिकाऱ्यासारखे आपल्या घोडदळासह यशवंतराव त्याच्या मागे लागले. यशवंतरावांचे पायदळ व तोफा मागून येत राहिल्या. 10 जुलै 1804 ला यशवंतरावांनी मुकुंदरा खिंडीजवळ मॉन्सनला गाठले. त्यांनी मॉन्सन व सर्व सैन्यांना हत्यारे तेथेच ठेवून आग्र्याला निघून जा असा आदेशच बजावला. मॉन्सन तो आदेश पाळणे शक्य नव्हते. तो पळतच राहिला. त्यात यशवंतरावांचा तोफखाना व पायदळ जवळ येत आहे या वार्ताने त्याची हळेल हंबी उडाली होती. त्यात त्याच्याकडील शिधा संपला होता. उपासमार सुरू होती. यशवंतरावांचे हल्ले परतवण्याचा प्रयत्न करत त्याने पलायन सुरूच ठेवले होते. त्यात पावसाळा सुरू होता. मॉन्सनचे पलायन अजूनही कठीण झाले. गाळाच्या मातीच्या त्या मैदानी प्रदेशात चिखल एवढा झाला की रुतत रुतत पुढे सरकणे नशिबी आले. तरीही यशवंतरावांनी अजून निर्णायक हल्ला केला नाही. मॉन्सनने कोट्याच्या राजाकडे म्हणजे जालिम सिंग कडे एक रात्र मुक्काम केला.
अनेक दिवसांनी त्याला व त्याच्या सैन्याच्या पोटाला मिळाले. जमील सिंग ने दिलेल्या नावाच्या मदतीने त्याने दुथडी भरून वाहणारी चंबळ ओलांडली. आता तरी यशवंतराव पाटलाक थांबवतील अशी आशा त्याला होती, पण येथे गाठ जिद्दी यशवंतरावांशी होती. त्यांनीही चंबळ ओलांडली. धीम्या गतीने पाठलाग सुरूच राहिला. मॉन्सनला जमेल तेवढ्या वेगाने पुढे पळता आले. चंबळेच्या परिसरातील रोरावत वाहणाऱ्या ओढ्या नाल्यांमुळे त्याची अजूनच फजिती झाली. त्या काळ्या मातीच्या चिखलात त्यांना आपल्या तोफा ओढताही येईना झाल्यावर त्याला आहे तेथे सोडाव्या लागल्या. अनेक हत्ती व उंटही चिखलात रुतून बसू लागल्याने त्यांनाही मागे सोडावे लागले. मागून येणारे यशवंतराव त्या तोफा आपल्या ताब्यात घेत पुढे सरकत राहिले. अशा प्रकोपी नैसर्गिक स्थितीत कसे लढावे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. मॉन्सनला मदतीला आता मरे काय वा वेलसली काय कोणीच येणे शक्य नव्हते. सर्व इंग्रजी सैन्यांची पराकोटीची कोंडी करून टाकली गेली होती. 23 जुलैला मॉन्सनने एक दुथडी भरून वाहणारा चंबळी ओढा हत्तीच्या साह्याने ओलांडायला सुरुवात केली. तो पहिल्या दिवशी फक्त एक गनर्सची बटालियन पार करू शकला. दुसऱ्या दिवशी होळकरांच्या घोडदळाच्या तुकडीने अचानक हल्ला केला. मॉन्सनच्या सैन्यात एकच गोंधळ उडाला. चकमक दिवसभर टिकली. होळकरांची सर्वच सेना तोवर आली तर आपल्याला या ओढ्यातच जलसमाधी घ्यावी लागेल हे लक्षात येताच मॉन्सनने 3 दिवशी कर्नल डॉनला 2 बटालियन सहित पुढे पाठवले व रामपुरा गाठायला सांगितले. स्वतः त्याने त्या दिवशी ओढा ओलांडला व वेगळ्या मार्गाने रामपुराकडे निघाला. रामपुरा किल्ल्यात आल्यावर त्याला वाटले आता आपल्याला उसंत मिळाली. तेथे त्याला रसद, अधिकच्या बटालियन्स व खजिनाही आला होता. होळकर शिकाऱ्यासारखे त्याच्या पाठीवरच होते. शत्रूला उसंत घेऊ द्यायचीच नाही असा जणू काही त्यांचा निर्धार होता. शत्रूचे मनोबल खच्ची करत नेत बाकी अन्यत्र असलेल्या इंग्रजी फौजातही अनिश्चिततेचे सावट निर्माण करण्यात ते पूर्ण यशस्वी झाले होते. मॉन्सनला त्यांनी अक्षरशः खेळवले होते. यशवंतराव अजूनही पाठलागावर आहेत हे लक्षात येताच 20 ऑगस्ट 1804 मॉन्सन पुन्हा पळत सुटला. 22 तारखेला तो बनास नदीजवळ आला. या नदीलाही पूर आलेला होता. तो ओलांडता येणे शक्य दिसत नव्हते. तरीही त्याने काही बटालियन व जड सामान नदी पार करण्यात यश मिळवले. 24 तारखेला यशवंतराव तेथे येऊन धडकले. मागे नदी व समोर दोन्ही बाजूंनी होळकरांच्या सैन्याचा घेराव झाला. यशवंतरावांनी घोडेस्वारांना पाय उतार होण्याची आज्ञा दिली. यानंतर घमासान युद्ध झाले. अलीकडील तीरावरील मॉन्सनचे सर्व सैन्य ठार झाले. त्यात त्यांचे महत्वाचे 13 सेनानीही होते. मॉन्सन जीव वाचून कसा बसा कुशलगडला उरलेल्या सैन्यांसह जाऊन पोहोचला. तेथे थकलेल्या सैन्याला आराम आणि पोटाला रोटी मिळते न मिळते तोच यशवंतराव नजीक आल्याची खबर आली. उलटून लढाई करण्याच्या स्थितीत मॉन्सन नव्हताच. त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली. आग्रा गाठण्याचा त्याचा इरादा होता. तेथवर यशवंतराव येणार नाहीत असा अजून त्याचा कयास होता. पण आताचे पलायन सोपे नव्हते. मॉन्सनचे सैन्य घाबरले होते. एरवी इंग्रजी कंपू सैन्यात असलेली कमालीची शिस्त मोडली होती. होळकरांची फौज पाठलाग करता करता गोळीबाराचा भडीमार करत होती. इंग्रज कोठे थांबले की तोफाचा भडीमार होत होता. अनेक अधिकारी मॉन्सनलाही सोडून पळून जायला लागले. गुणगे आणि सैन्यात सरमिसळ होऊ लागली. गाव खेड्यातील नागरिकही मॉन्सनच्या पळत्या सैन्यावर हल्ला करू लागले. फतेहपूरला होळकरांनी मॉन्सनवर भीषण व अंतिम हल्ला चढवला. मॉन्सनला शरणागती पत्करल्याशिवाय गत्यंतर उरले नाही. जवळपास 10,000 सैनिक आणि 2 ते 3,000 बुणगे या 2.5 महिन्यात होळकरांनी पळापळी करायला लावून केलेल्या हल्ल्यात ठार झाले होते. एवढा अपमानास्पद पराभव इंग्रजांचा जगभर कधीच झाला नव्हता. पावसाळ्यात मराठी सैन्य सुस्त असते. लष्करी हालचाली करीत नाहीत व जो काही फाजील आत्मविश्वास व गैरसमजात जनरल लेख होता तो धुळीला मिळाला होता.
एखाद्या सावजाला दमादमाने दमून मारावे तसे मॉन्सनच्या बलशाली सैन्यांचे हाल झाले होते. 28 ऑगस्ट 1804 रोजी हा महाविजय तोही इंग्रजांविरुद्ध यशवंतरावांनी मिळवला. मॉन्सन 30 ऑगस्टला जागल्या वाचल्या 200-300 सैनिकांसह आग्र्याला पोहोचला. पराभूताच्या स्वागताला कोण येणार? मॉन्सनची वाताहत झाल्याचे वृत्त कळताच मरे एवढा घाबरला की न लढताच माघारी पळत सुटला. यशवंतरावांचे गनिमी सैनिक कोठून कधी हल्ला करतील याचा त्याला नेम वाटत नव्हता. या पराभवाने इंग्रजांनी माती खाल्ली. त्यांचा लष्करी माज पुरेपूर उतरला. त्यांची लष्कराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. त्यांचे सारे बेत उधळले गेले. या आपल्या पराभवामुळे आता भारतीय रजवाडे यशवंतरावांच्या बरोबर जाणार अशी शंका त्यांना छळू लागली. जनरल वेलस्ली हतबत झाला होता. जी हानी व्हायची होती ती झाली होतीच, पण संभाव्य हानी आता कशी टाळायची त्याचीच विवंचना त्याला जास्त लागून राहिली होती. त्याने अक्षरशः हादरून एका पत्रात लिहिले, यू विल हॅव हर्ड ऑफ मॉन्सून रिव्हर्स. आय ट्रिम्बल फॉर द पॉलिटिकल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दीज इव्हेंट्स. म्हणजे मॉन्सनच्या पराभवाचे राजकीय परिणाम काय होतील या विचारानेच मला थरकाप सुटला आहे. पराभव माहीत नसलेल्या इंग्रजी सैन्याचे मनोधैर्य तर खचलेच, पण त्याचे पडसाद इंग्लंडमध्येही उमटले. लॉर्ड वेलस्लीची गच्छंती अटळ होती. यशवंतराव आहेत तोवर इंग्रजांना अशाच तणावाखाली जगावे लागणार होते. एवढा मोठा अशक्यप्राय विजय मिळवूनही अजूनही यशवंतरावांना अन्य राजे रजवाड्यांकडून हवा तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. इंग्रज या क्षणी तरी गाळाठून गेला होता. खरे तर ही सर्वच राजे रजवाड्यांना संधी होती, पण ते थंडच राहिले. आपण जर शहा आलम पातशहाला इंग्रजांच्या तावडीतून सोडवले तर त्याच्या फरमानाने तरी बाकीच्या सत्ता आपली साथ देतील अशी आशा आता त्यांना वाटू लागली. पराकोटीचा आशावाद होता तो आणि जन्मजात धाडसी वृत्ती. पातशहाला सोडवून तशीच इंग्रजांची राजधानी कलकत्ता जिंकायची आणि इंग्रजांना तेथून गाशा गुंडाळायला भाग पाडायचे हा त्यांचा मनसुबा होता. यशवंतराव हे खरेच एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांचे अपार धाडस, निर्णय क्षमता, हालचालीतील वेग, प्रचंड पराक्रमी वृत्ती, मुत्सद्दीपणा, 250 मैल सतत उसंत न घेता, शत्रूला घेऊ न देता त्या प्रलयंकारी पावसाळ्यात 2 पुराने ओथंबून वाहणाऱ्या नद्या ओलांडत पाठलाग करत खेचलेला हा विजय अन्य कोणाही योद्ध्याने असले अचाट साहस केले नसते. दुसरे स्वराज्य त्यांनी निर्माण केलेच होते, आता ते राष्ट्र स्वतंत्र करणार होते. तेवढी क्षमता त्यांच्यात होती. इंग्रजांचा राष्ट्राला असलेला धोका त्यांनी नुसता ओळखला नव्हता, तर तो धोका दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती. भारत मातेचा खरा महान सुपुत्र अशीच इतिहासाने तेथून पुढे त्यांची नोंद घ्यावी एवढे अचाट, लोकविलक्षण आणि अद्वितीय असे त्यांचे कर्तृत्व आहे यात कोणीही शंका बाळगण्याचे कारण नाही. या युद्धाबद्दल इतिहासकार जॉन पेंबल म्हणतो, हे वॉज मराठा लीडर हू दो एनकंबर्ड विथ समथिंग लाईक 200 गन्स मॅनेज्ड थ्रू परश्युअर अँड हॅरॅस ऍट द हाईट ऑफ द मॉन्सून थ्रू द ब्लॅक कॉटन सॉइल ऑफ मालवा अँड अक्रॉस 2 रिव्हर्स अ लाईटली इक्विप्ड ब्रिटिश फोर्स फॉर डिस्टन्स of 250 miles. It was a remarkable achievement which, as Lake admitted, afforded proofs of a greater degree of efficiency and enterprise than could have been expected, and rendered it difficult to estimate what they might venture to undertake to be able to accomplish. कट्टर शत्रूनेही तारीफ करावी
असा हा अशक्य प्राय विजय जागतिक युद्ध इतिहासात नोंदवले गेलेले हे युद्ध आणि आम्हा पामरांना काहीच माहिती नसावी हे दुर्दैवच नव्हे काय? विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर या ग्रंथातील हा उतारा आहे. आपण पुढील तासिकेत यशवंतराव होळकर या पराक्रमी सेनानीचे चरित्र समजून घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.